आलेली आता बातमी एका रस्त्याची. अंबरनाथ मधल्या राहुल इस्टेट मधला एक रस्ता दुरुस्त करणं कुठल्याच लोकप्रतिनिधीला आणि यंत्रणेला जमत नव्हतं. अखेर त्यासाठी स्थानिक महिलांनीच पुढाकार घेतला आणि रस्ता बांधायला सुरुवात केली. हा रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत येतो यासाठी दोन नगरसेविकांचं भांडण होतं. अखेर पावसाच्या तोंडावर इथल्या महिलांनी पुढाकार घेतला आणि लोकवर्गणी काढून रस्ता बांधायला सुरुवात केली. त्यासाठी खास सुट्टी टाकली आणि पदर खोचून सगळ्या महिला रस्ता बांधायच्या कामाला लागल्या. 50-50 रुपये कलेक्शन करणे. इकडचे जवळपास 12 ते 13 सोसायटीचं आम्ही कलेक्शन घेतलेलं पर फ्लॅट पर शॉप. इथे आम्ही 50-50 रुपये कलेक्शन करून 12,300 रुपये आमचे जमले. त्या 12,300 रुपयांमध्ये आम्हाला जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही कलेक्शन करून रोडचं काम सुरू केलं. रोड चिकल रहता है जिसमें से हम बिल्कुल चल नहीं पाते और रिक्षा भी अंदर नहीं आते ताकि हम लोग सेफली अंदर आए. यहाँ पे जो भी पॉलिटिशियंस यहाँ का जो भी नगर सेवक है सिर्फ इलेक्शन के लिए प्रचार करने आते हैं. उस टाइम पे वोट मांगने के लिए हर घर में जाते हैं वो लोग. लेकिन जब ये प्रॉब्लम आता है जब हम उनको बोलने जाते हैं तो उनको 2 दिन लगता है विजिट मारने के लिए. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.